टुडे वी आर गोइंग टू लर्न मराठी। आज आपण मराठी विषय बघणार आहोत स्टँडर्ड नर्सरी। तर बघा इथे आता आज बघणार आहोत आपण ए एडक्याचा ए कसा काढायचं। ते जे तुमची मराठीची टू लाईनची नोटबुक आहे त्यामध्ये लिहायचं ए एडक्याचा। तर चला ही जी टू लाईन्स असते वरच्या लाईन सोडून द्यायच्या, मधली जी जागा आहे ती यूज करायची, ते लिहायचं आहे। अशा प्रकारे दोन अशा उभ्या लाईन काढायच्या आणि एक अशी आडवी लाईन काढायची, एक वरून एक लाईन द्यायची। खूप सोपं आहे काढायसाठी ए एडक्याचा। काय म्हणायचं आहे ए एडक्याचा, बघा किती इझी आहे, सोप्या पद्धतीने काढता येतं ए एडक्याचा। अशा प्रकारे काढायचं, किंवा पॅरेंट्स तुम्ही जर मदत केली विद्यार्थ्यांना अशा प्रकारे डॉट जर काढून दिले तर ते इझिली काढू शकतात। इथे त्यांना जोडायला सांगायचं या प्रकारे, आणि ही लाईन इथे घ्यायची आणि वरून लाईन द्यायची, महत्त्वाची ती लाईन वरच द्यायचीच। ए एडक्याचा म्हणायचं आहे, अशा प्रकारे ते काढायचं ए एडक्याचा आणि सोबत म्हणायचं आहे ओके। तर ही दोन लाईन जी आहे त्यामध्ये लिहायचं मधल्या जागेमध्ये। परत चला खाली लिहूया आपण सोबत, म्हणूया ए एडक्याचा, ए एडक्याचा, ए एडक्याचा, ए एडक्याचा। अशा प्रकारे राईट डाऊन करायचं, लिहायचं आहे परत एकदा ए एडक्याचा, ए एडक्याचा, ए एडक्याचा। एका खाली एक लिहायचं आहे आणि एका ओळीमध्ये चारच अक्षर लिहायचे ए एडक्याचा। अशा प्रकारे ते लिहायचं आहे, बुक जे आहे तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे ओके स्टुडंट। तसं आता होमवर्क बघूया। मराठीच्या नोटबुकमध्ये तुम्हाला लिहायचं आहे दोन पेजेस लिहायचं आहे ए एडक्याचा ओके। तर चला अशा प्रकारे ए लिहायचं आहे, ए एडक्याचा म्हणायचं पण आहे, ए एडक्याचा। एकाचे चारच अक्षर काढायचे एका लाईनमध्ये स्टुडंट्स, अक्षर नीट काढायचे ए एडक्याचा, ए एडक्याचा। अशा प्रकारे लिहायचं आहे। पॅरेंट्स तुम्ही जर मदत केली मुलांना इथे लिहून जर दिले तर ते बघून खाली लिहू शकतात ठीक आहे। त्यांना सांगायचं आहे कम्प्लीट करायला, दोन पेज कम्प्लीट करायचे नोटबुकचे आणि त्याचे फोटो मला सेंड करायचे आहे। तर चला एकदा बघूया इथे खाली ए एडक्याचा, ए एडक्याचा, ए एडक्याचा असं म्हणायचं विद्यार्थ्यांना। मी कशी म्हणते आहे आणि लिहिते आहे माझ्या म्हणजे लक्षात येतं की काय लिहिलं आहे एक्झॅक्टली ए एडक्याचा। अशा प्रकारे तुम्हाला ते राईट डाऊन करायचं आहे, लिहायचं आहे नोटबुकमध्ये आणि समजून घ्यायचं आहे, तसेच त्याचा फोटो काढून मला सेंड करायचे आहे ओके स्टुडंट्स। तर मी ते थांबते, धन्यवाद।